नमस्कार, मी संदीप चन्नी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपराष्ट्रपतींची निवडणूक, उपराष्ट्रपतींचे अधिकार व कार्य काय आहेत आणि उपराष्ट्रपती काय काम करत असतात। तर बा, जसे भारतामध्ये एक राष्ट्रपती पद असते तसेच एक उपराष्ट्रपती पद असते। राष्ट्रपती जर काही काळासाठी देशाबाहेर गेले असतील, आजारपणाच्या रजेवर असतील, तर अशा वेळेस राष्ट्रपती त्या कालावधीपुरते राष्ट्रपती पदाची भूमिका पार पाडतात। पण जर राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोघेही गैरहजर असतील तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते ती जबाबदारी पार पाडत असतात। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। उपराष्ट्रपतीची ही प्रमुख भूमिका असते राज्यसभेचे कामकाज पाहणे, हे त्यांचे प्रमुख काम असते। त्यांच्या पात्रतेच्या अटी पहा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभी राहणारी जी व्यक्ती असते तिची पहिली अट आहे ती भारतीय नागरिक असावी, भारतीय नागरिक असावी। दुसरी अट काय आहे, तर वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, वयाची 35 वर्ष। आणि 3, सरकारी नोकर असता कामा नये। आणि 4, राज्यसभेचा सदस्य बनण्यासाठीच्या सर्व पात्रतांची पूर्तता करावी, करणारी असावी लागते। परंतु उपराष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे स्वतः सभासद नसतात। कार्यकाल, उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा असतो, पण तत्पूर्वी मृत्यू झाल्याने किंवा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केल्याने त्यांचे पद त्यांना पदच्युत केल्याने रिक्त होते। उपराष्ट्रपतींची पदच्युती। उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीसाठी महाभियोगाची गरज नसते। उपराष्ट्रपती मुख्यतः राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचे अधिकार राज्यसभेला असतात। प्रथम तसा ठराव राज्यसभेमध्ये मंजूर केला जातो व नंतर लोकसभेमध्ये ठराव मंजूर झाला की उपराष्ट्रपतींना पदच्युत केले जाते। निवडणूक। उपराष्ट्रपतींची जी निवडणूक असते ती निवडणूक निर्वाचन मंडळाकडून केली जाते। ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते। या निर्वाचन मंडळामध्ये संसदेने निर्वाचित सदस्य असतात। संसदेचे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय मतदान पद्धतीने मतदान केले जाते। ही निवडणूक राष्ट्रपतींच्या निवडणुकीसारखीच असते। या निवडणुकीमध्ये संसदेच्या सभागृहातील निर्वाचित सभासदांना मतदानाचा अधिकार असतो, मात्र या निवडणुकीमध्ये घटक राज्यातील विधानसभाच्या सभासदांना मतदानाचा अधिकार नसतो, म्हणजे आमदारांना अधिकार नसतो। जो राष्ट्रपतींच्या याच्यामध्ये असतो तो यामध्ये आमदारांना मात्र हा अधिकार नसतो। आता पहा, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण असतात, मतदार आहेत। लोकसभा अधिक राज्यसभा येथील निर्वाचित सदस्य म्हणजे मतदार जे आहेत, पहा, मतदार निवडून कोणाला देतात, तर लोकसभेच्या सभासदांना आणि लोकसभेच्या सभासदांना निवडून देतात। आणि राज्यसभेचे सभासद कोण निवडून देतात, तर राज्यसभेचे जे सभासद असतात ते राज्यांच्या याच्यातून राज्यसभेचे सभासद निवडून दिले जातात आमदारांकडून। आता पहा, सन 2012 भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीमध्ये हमीद अन्सारी सलग दुसऱ्यांदा निवडून आले। त्यापूर्वी डॉक्टर राधाकृष्णन हेच फक्त उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून आले होते। आता त्यांचे पहा अधिकार आणि कार्य काय असतात। पहा, त्यामध्ये नंबर 1, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे जे उपराष्ट्रपती बनतात तेच राज्यसभेचे अध्यक्ष होतात। उपराष्ट्रपती त्यामुळे मुख्यतः राज्यसभेचे अध्यक्ष असतात, म्हणून सर्व जबाबदाऱ्या किंवा कार्ये पार पाडतात। उपराष्ट्रपती आणखी दुसरी जबाबदारी पार पाडतात, ती म्हणजे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनतात। राष्ट्रपतींच्या मृत्यूमुळे किंवा जेव्हा ते परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा किंवा जेव्हा आजारपणाची रजा घेतात तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनतात किंवा कारभार सांभाळतात। राष्ट्रपतींच्या मृत्यूने जर राष्ट्रपतींचे पद रिकामे झाले असेल तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळतात, मात्र 6 महिन्याच्या आत निवडणूक घेऊन नवीन राष्ट्रपतींची नेमणूक करावी लागते। पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1960 साली प्रथम 15 दिवसांसाठी रशियामध्ये गेले होते, तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन यांना तात्पुरते अधिकार देण्यात आले होते। उपराष्ट्रपती हे प्रामुख्याने राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात, तसेच राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत
ते राष्ट्रपतींची भूमिका बजावतात, पण तिसरे काम उपराष्ट्रपती पाहतात ते म्हणजे देशामधील समारंभाच्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवतात। देशातील सामाजिक कार्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या परिषदांमध्ये, मेळाव्यांमध्ये, उद्घाटनांमध्ये ते अध्यक्षपदाची भूमिका बजावतात। त्याच्यानंतर पंतप्रधान व मंत्रिमंडळ याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।